नमस्कार, मी ऋतुजा. सर, बीइंग अ पेरेंट, मला एक प्रश्न आजकाल खूप भेडसावतो आहे की आताची जी जनरेशन आहे, या जनरेशनमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण आहे ना, बऱ्यापैकी दिसून येतं. आधीचे मुलं आणि आत्ताच्या मुलांमध्ये बऱ्यापैकी चेंज मला दिसतोय. आपल्या पुढच्या पिढीमध्ये राईट फार फरक. चाइल्ड ओबेसिटी या विषयावर तुम्ही काय सांगाल सर? चाइल्ड ओबेसिटी हा खरं तर ताना एक वाढत चाललेला सामाजिक किंवा सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. म्हणजे आपण ज्यावेळेला शाळेत होतो त्यावेळेला म्हणजे रिलेट करू शकतील बऱ्यापैकी सगळे प्रेक्षक की आपल्या वेळेला शाळेत सगळी शाळा मिळून एक किंवा दोन पोरं किंवा एखादी मुलगी जाड असायची आणि सगळी शाळा तिला जाडी जाडी म्हणून चिडवायची. खरी गोष्ट आहे. आज जर आपण शाळेमध्ये जाऊन बघितलं तर प्रत्येक क्लासमध्ये साधारण 4-5-6 मुलं ही ओबेज आहेत. म्हणजे ओबेज आहेत म्हणण्यापेक्षा किमान त्यांची लठ्ठपणाकडे सुरुवात तरी झालेली आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या पिढीला ओबेसिटीचा जितका धोका आहे त्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीला डबल धोका आहे असं समजलं तरी चालेल. याचं कारण बघा, आपण ज्यावेळेला लहान होतो म्हणजे आपण ज्यावेळेला आपल्या पुढच्या पिढीच्या वयात होतो त्यावेळेला बघा, आपण म्हणजे आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी तेवढी होती बऱ्यापैकी. मुलं खेळायचे ग्राउंड. हां, एक्झॅक्टली. म्हणजे आपण लिटरली गावभर फिरून यायचो. आपले आई वडील कधी कधी शोधायला यायचे आपल्याला की कुठल्या गल्लीला सापडतोय. तेच जर आपली मुलं आता बघा, आपण आपणच बघा, आपल्याच मुलांना आपण सोसायटीच्या गेटच्या बाहेर जाऊ देतो का? नाही जाऊ देत. नाही जाऊ देत. म्हणजे इव्हन तो जरी म्हटला उद्या की मला खेळायला जायचंय तरी आपण त्याला म्हणतो की नको जाऊस, धर हा मोबाईल किंवा टी व्ही बघ. म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी संपली ना, आपण शाळेत जायचो, आपण पायी जायचो किंवा फार थोडीशी दूर असेल तर आपण सायकलवर जायचो मोस्टली. आता आपल्या गेटवरती गाडी येते, शाळेच्या गेटवरती सोडते, तिथून पुन्हा. म्हणजे दिवसभरात त्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज किती कमी झाल्यात आपण बघूया. दुसरी गोष्ट, ऍक्टिव्हिटी कमी झाल्या आणि जंक खाणं वाढलं. आपल्याला लहानपणी म्हणजे इव्हन मला आठवतं की मला वडापाव खायची वेळ आयुष्यात मला वाटतं काहीतरी 10वी नंतर अशी काहीतरी आली असेल, किंवा पिझ्झा पास्ता खाण्याची वेळ आपली इव्हन कॉलेजमध्ये आल्यानंतर कधी कधी बऱ्याच लोकांनी त्यावेळेला खाल्लं कधी कधी. मुळात अव्हेलेबल नव्हतंच तेवढं काही ह्या सगळ्या गोष्टी. आपल्या आत्ताच्या पिढीला बघा तुम्ही, जन्मल्यापासून काही लोकांना जंक फूड आहे आणि ते मिळतं, इझिली अव्हेलेबल आहे. म्हणजे आजही लहान मुलं आठवड्यातनं 2 दिवस पास्ता पिझ्झा या गोष्टी खात आहेत. सो इव्हन फ्राईड फूड, जंक फूड या सगळ्या गोष्टी आज इझिली अव्हेलेबल आहेत. आपल्याला त्यावेळेला त्या मिळत नव्हत्या, किंवा त्या विकत घेण्याचीसुद्धा आपली आर्थिक परिस्थिती नव्हती त्यावेळेला, अफोर्डेबलच नव्हतं त्यावेळेला. आजच्या परिस्थितीला ते नाही आहे. आजच्या परिस्थितीला काय की इझिली मिळतं. म्हणजे इव्हन आपले आई वडील, मला आठवतं की साधं दुकानात जायला जरी सांगितलं, एखादी छोटीशी जरी गोष्ट आणायची असली तरी आपल्याला साधारण एक 5-10 मिनिट दुकानात जाऊन आणायला काहीतरी. आजकाल आपल्याला सगळं जागेवरती ऑनलाईन घरी मिळतं. आपण स्वतः जात नाही तर आपल्या मुलांना कुठे पाठवणार आहे? सो ह्या गोष्टी ज्या आहेत की ऍक्टिव्हिटीज कमी झाल्या, शाळेत जी काही मुलं खेळत असतील तेवढंच साधारण होतं आणि मुलांनाही ऍक्टिव्हिटीज करायला वेळ कुठे उरला आहे? वेळच नाहीये. ते शाळेत इतक्या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतायत या वयामध्ये. ज्या म्हणजे लिटरली कधी कधी मी बघतो की आपल्या वेळेला आपली शाळा जेवढी सोपी होती तेवढी आता नाही राहिली तेवढी. त्यामुळं त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटीज डे बाय डे कमी झाल्या आणि त्यांचं हे जंक खाणं वाढलं. मुळात मला एक सांगायचं आहे की जंक खाणं त्यांचं वाढलं हे फक्त त्यांचं वाढलं असं नाही आहे. याच्यामध्ये कारण, सगळ्यात मोठी कारणं जी असतील तर ती आई वडिलांच्या खाण्याच्या सवयी आहे. खरी गोष्ट. हे तुम्ही बघा मोस्टली की जाड मुलांचे आई वडील हे साधारण 80% 90% तेही जाडच असतात. किंवा मी दुसऱ्या शब्दात सांगेल की जाड आईबापाची पोरंसुद्धा जाड होण्याची शक्यता जास्त असते. आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जी मुलं लहानपणी जाड असतात किंवा स्कूल गोईंग एजमध्ये जी मुलं जाड असतात त्यातली 80% मुलं मोठेपणी सुद्धा जाडच राहतात. म्हणजे हार्डली आपल्याकडे एक समजूत असते की आता थोडासा आहे जाड तो, पण मग पुढे चालून तो थोडासा बारीक होईल, हा तो करून घेईल, किंवा कॉलेजला गेला की होईल, लग्न झालं की होईल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या गैरसमजाच्या आहेत. 80% मुलं जी शाळेत असताना जाड आहेत ती पुढे जाऊनही जाडच राहण्याची शक्यता अधिक असते. सो आई वडिलांनी आपल्या खाण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत. मुळात आपल्याकडे एक गैरसमज असा आहे
हे अगदी लहान बाळ असल्यापासून आपल्याकडे प्रत्येक आईला वाटतं, प्रत्येक बापाला वाटतं, प्रत्येक आजोबा आजीला वाटतं की आपलं बाळ हे गुबगुबीत असावं, धष्टपुष्ट असावं, बस हेच एक अजेंडा असतो. आपण त्या बाळाला कधी कधी नैसर्गिक भूकही लागू देत नाही. एक्झॅक्टली. त्याने हे खाल्लं नाही की पुढे त्याला पुढे काहीतरी काहीतरी घालायचं, काहीतरी एक ऑप्शन रेडीच असतो. हा, रेडी नाहीतर ते. हा, म्हणजे त्या आईच्या डोक्यामध्ये ही गोष्ट आहे की याला काय आता पुढचं काय घालायचं, त्याला नैसर्गिकरित्या ओव्हरफीडिंग. हा, ओव्हरफीडिंग हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आणि नंतर त्याला सवय लागते त्या गोष्टीची. म्हणजे इवन आपल्या समाजात बघा तुम्ही, जाड मुलाच्या आई वडिलांना, म्हणजे साधारण एक 5-6, 7-8 वर्षाचा जर समजा जाड मुलगा असेल, त्याच्या आई वडिलांना कोणी म्हणत नाही की अरे याची तब्येत कमी करा म्हणून. पण उलट जो फिट आहे, जो बारीक, जो अगदी बारीक आहे, जो अगदी व्यवस्थित ऍक्टिव्ह करतोय, सगळं ऍक्टिव्हिटी त्याच्या व्यवस्थित आहेत, अशा मुलाच्या आई वडिलाला मात्र 10 लोक सांगतात अरे केवढं बारीक आहे पोरग, त्याच्याकडे जरा बघा. त्यांना सगळ्यात जास्त क्रिटिसिझम झेलावा लागतो. म्हणजे ज्याला खरं तर गरज नाहीये अशा व्यक्तीला, अशा मुलाला किंवा त्याच्या आई वडिलांना 10 लोक सल्ले देतात चांगल्या डॉक्टरला दाखवा, त्याला काहीतरी खाऊ पिऊ, त्याला काहीतरी खाऊ पिऊ घाला, त्याच्याकडे काहीतरी बघा, त्याच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आणि ज्याला गरज आहे खरं तर त्याला कधी कोणी म्हणत नाही की अरे याला डॉक्टरला दाखवा किंवा याच्याकडे ट्रीटमेंट करा. ही आपल्या शरीर म्हणजे समाजाची एक आयरणी म्हटलं तरी चालेल की आपला दृष्टिकोन जरा बदललाय ह्या गोष्टीमध्ये मुलांच्या जाडेपणाकडे. म्हणजे एक लक्षात घ्या, WHO सांगितलंय की आपल्यापेक्षा पुढच्या पिढीमध्ये लाईफस्टाईल डिसिजेस जे आहेत, ओबेसिटी आहेत, डायबिटीस आहेत, थायरॉईड आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण आपल्यापेक्षा प्रचंड जास्त असणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात, मी एक शब्द वापरेल की पॅरेंटिंग इज अन आर्ट, डेफिनेटली, बट फीडिंग द चाइल्ड इज ऑल्सो अन आर्ट. राईट. तुमच्या सगळ्या पाककलेचं कौशल्य तुमच्या मुलावरती दाखवण्याची जागा नाही आहे. बरोबर आहे. किंवा तुम्हाला जे जे काही करता येतं ते सगळं तुमच्या मुलांना खाऊ घालणं गरजेचं नाही आहे. बरोबर आहे. सो मी तर खरं हे सांगेल की आई वडिलांची सगळ्यात मोठी भूमिका आहे मुलांच्या लठ्ठपणामध्ये. खरी गोष्ट आहे. बऱ्यापैकी आई वडील कधी कधी मान्यही करत नाहीत किंवा तो लठ्ठ आहे हे त्यांना समोरच्याकडनं ऐकणं, एक्सेप्टन्स हाच एक हे नाही आहे. तो थोडासा हे आहे, हेल्दी आहे, जन्मापासूनच असा आहे, असंही त्याचं कारण देतात लोक. पण हे खरं नाही आहे खरं तर. उलट लहानपणी त्यांना व्यवस्थित हेल्दी खाण्याच्या सवयी लावल्या तर कदाचित त्यांचं पुढचं पूर्ण आयुष्य बदलून जाऊ शकेल. सो माझं म्हणणं किंवा माझं सांगणं त्या आईबापांना आहे की ज्यांची स्वतःची आणि मुलांची ही तब्येत ही साधारण ओव्हरवेटकडे जाते तर त्यांनी स्वतःसाठी ट्रीटमेंट करावी आणि आपल्या मुलांसाठी सुद्धा किंवा आपल्या मुलांना सुद्धा योग्य मार्गाला लावावं. हाच खरं तर चाइल्ड ओबेसिटीवरती सगळ्यात चांगला उपाय ठरू शकतो. बरोबर. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की जसं तुम्ही म्हटले पेरेंटिंगचा विषय, तर बऱ्याचशा पेरेंट्सची ही धारणा असते लहानपणी आम्ही नाही खाल्लं ना केक पेस्ट्री, आम्हाला नाही मिळालं ना, तू खा. आज मला परवडतंय ना, तू सांग तुला काय पाहिजे. बरोबर. तर हे जे एक थॉट आहे ना, याच्यामुळे त्यांना माहितीये की आम्ही डिमांड केलं की आमच्या समोर ते हजर राहणार, खरोखर मिळणार आहे. सो हे जे एक मानसिकता आहे ना, मला वाटतं हे पेरेंट्स थोडस बदलली पाहिजे. मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला सगळंच खाऊ घातलं पाहिजे. एक्झॅक्टली. अशी गोष्ट नाहीये. तुमच्या मुलाचं पोट म्हणजे जगातल्या एक व्हॉट वी कॅन से की रिझर्वायर नाहीये. एक्झॅक्टली. तुमच्या मुलाच्या पोटामध्ये तेवढ्याच गोष्टी जाऊ द्यात ज्या त्याच्या खरोखर हेल्दी आयुष्यासाठी गरजेच्या आणि जितक्या गरजेच्या आहेत अर्थातच. अजून एक गोष्ट लाईफस्टाईलवरनं आपण जे बोललो, आपण आपल्या मुलांना कितीही पण घरी रेस्ट्रिक्शन देऊ की जंक खायचं नाही, पॅकेट फूड इज नॉट गुड, किंवा मैद्याच्या गोष्टी नाही खायच्या, पण हे सगळं ब्रेक होण्याचं कारण असं आहे की जेव्हा तुमचा मुलगा एका सोशल बर्थडे पार्टीज इज द मेजर थिंग की जिथे तुम्ही घरात किती शिस्त लावा, पण जर महिन्यातनं 4-5-6-7 बर्थडे आहेतच आहेत आणि रिपीटेडली सगळ्या बर्थडे पार्टीजचे मेन्यूज ठरलेले असतात, फ्राईज, बर्गर, पिझ्झा, कोल्ड्रिंकची एक बॉटल, दॅट्स इट. मग जर मुलांना इंट्रोड्यूसच आपण करतोय तर मग त्यांना तुम्ही थांबवणार कसं? नाही, याचं सगळ्यात मोठं उत्तर हे आहे की तुम्ही त्यांना त्याच्या मागची कारणं समजावून सांगितली पाहिजेत. खरं म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टी त्यांना दबावाने करून घेण्यापेक्षा त्यांना समजावून सांगितलं, मुळात ते तुम्ही स्वतः आचरणात आणा. आई वडील जे करतात मुलं तीच शिकतात. सो तुम्ही स्वतः आधी आचरणात आणा,
तुमचं बघून मुलं शिकतील. म्हणजे तुम्ही त्यांना घरात जबरदस्तीने धाकाने तुम्ही ठेवलं तर ते घरात खाणार नाहीत हे मान्य आहे, पण बाहेर गेल्यानंतर खातील. बरोबर. सो ते का खाऊ नये किंवा किती खावं या गोष्टींची जर त्यांना समज दिली, आणि ही एक प्रोसेस आहे, हे तुम्ही एकदा सांगितलं आणि मुलांनी ऐकलं असं होणार नाही आहे, ही ओव्हर द टाईम तुम्हाला वारंवार या गोष्टीकडे, म्हणून मी म्हटलं की पॅरेंटिंग इज अन आर्ट, सो फीडिंग द चाइल्ड इज ऑल्सो, मला वाटतं पॅरेंटिंगपेक्षाही मोठी आर्ट आजच्या काळामध्ये घडेल किंवा आजच्या काळामध्ये तिची गरज आहे, शिकवावी लागेल आई वडिलांना, अशी परिस्थिती आज आली आहे खरं तर. बरोबर आहे. तर बघितलं मुलांचे हट्ट पुरवणं, लाड पुरवणं म्हणजे त्यांना पाहिजे त्या गोष्टी फक्त अवेलेबल करून देणं, हा त्याचा अर्थ होत नाही. आपण मुलांना काय खाऊ घालतो आहे, किती प्रमाणात खाऊ घालतो आहे याचं भान आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. एक म्हणतात युअर चाइल्ड इज युअर मिरर इमेज, जर तुम्हाला त्यांच्यात काही बदल घडवायचा असेल तर तो सगळ्यात पहिले आपल्यात घडवावा लागतो, तरच तो त्यांच्यामध्ये घडू शकतो. सो बी केअरफुल जेव्हा तुमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न येतो. बघत राहा असेच आमचे पुढचे एपिसोड्स.